मित्रांनो, सिडकोने सन 2018 आणि सन 2019 महाग्रहण मिळण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात घरांची सोडत काढली होती. परंतु आपल्याला माहिती आहे की सन 2020 कुठेतरी लॉकडाऊन लागला, कोरोना आला आणि लॉकडाऊन लागल्यामुळं अनेकांना विविध संकटांचा सामना करावा लागला होता. आणि त्याच दरम्यान अनेक विजेत्यांचे हप्ते भरण्याचीही कुठेतरी मुदत दिली होती, पण कोरोनाच्या कारणामुळं किंवा आर्थिक विवंचनेमुळं ते हप्ते भरू शकले नाहीत. आणि म्हणून कुठेतरी सिडकोने त्यांची घरे रद्द करण्याचा निर्णय घेतलेला होता. पण आता कुठेतरी 31 जुलैपर्यंत ज्यांनी एक हप्ता भरला असेल अशांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच संदर्भात आपण अधिकची माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, सिडको लॉटरीतून ज्या ज्या विजेत्यांनी अमाऊंट भरली नव्हती किंवा हप्ते भरले नव्हते अशांचे घरे रद्द करण्याचा निर्णय झाला होता. पण आता कुठेतरी 31 जुलैपर्यंत ज्यांनी हप्ते भरलेले आहेत त्यांना आता नव्याने 2 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याचं सिडकोकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, मागच्या 23 ऑक्टोबर रोजी शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे. म्हणून आता जवळजवळ 1500 ते 2000 अर्जदार किंवा जे विजेते होते की ज्यांना असं वाटत होतं की खरे कुठेतरी आपली घरे आपल्या हातातून जाणार आहेत, आता त्यांना 2 महिन्याची एक मुदतवाढ मिळाल्यामुळे त्यांना हे घरे घेण्याची संधी मिळणार आहे. आपण पाहिलेले मित्रांनो, लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे जे काही छोटे मोठे व्यवसाय होते ते कोलमडले होते आणि त्याच्यामुळं एक खूप मोठं आर्थिक संकट या विजेत्यांच्या समोर उभं राहिलेलं होतं. अनेक मजदूर गावी गेले होते, सिडकोच्या प्रकल्पाचं काम हे ठप्प झालं होतं. म्हणून हे काम थांबल्यामुळं दिलेल्या मुदतीत त्यांना पोजेशन देता आलं नाही किंवा त्या घरांचा ताबा देता आला नाही हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून आता इथे फक्त अर्जदारांची चूक आहे असं नाही आहे, त्याच्यामध्ये सिडकोचाही प्रोजेक्टला फटका बसलेला होता. म्हणून हा जो लॉकडाऊनचा फटका आहे तो दोघांनाही बसलेला आहे, म्हणजे सिडकोलाही बसलेला आहे आणि त्याहीपेक्षा किंबहुना जास्त फटका हा अर्जदारांना बसलेला आहे. म्हणून इथे फक्त सिडकोने या सगळ्या बाबींचा विचार करून हा निर्णय घेतल्याचं समजतं. की ही मुदतवाढ मिळावी यासाठी अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि अनेक अर्जदार हे आपापल्या परीने खूप प्रयत्न करत होते आणि आता त्यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यश मिळतंय हे मात्र नक्की आहे. आणि म्हणून आता या सगळ्या बाबींचा विचार करून सिडकोने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. या ठिकाणी महत्त्वाचं हे आहे मित्रांनो, की जे विजेते आहेत त्यांना पैसे भरण्याची इच्छा होती, त्यांना घर रद्द करायचं नव्हतं, म्हणून त्यांनी आपल्या घरावरचा दावा हा सोडलेला नव्हता. एक हप्ता त्यांनी भरला होता आणि पुढील हप्ते भरण्यासाठी पुन्हा कुठेतरी एक अडचण निर्माण झाली होती. म्हणूनच आता त्यांना नव्याने एक चांगली संधी मिळणार आहे. म्हणून ज्या ज्या विजेत्यांनी आत्तापर्यंत एक हप्ता भरलेला आहे त्यांना आता कुठेतरी 2 महिन्याची वाढवी मुदत मिळणार आहे. आणि त्या मुदतीत जर तुम्ही पैसे भरले नाही तर मात्र नक्कीच ही घरे पुन्हा नव्याने नवीन लॉटरीत समाविष्ट केली जाऊ शकतात. म्हणून ज्यांना ज्यांना ही घरे लागलेली असतील त्यांनी त्वरित हे हप्ते भरावेत किंवा ही अमाऊंट भरून आपलं घर किंवा आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करावं. तर हे होतं मित्रांनो सिडको विजेत्यांच्या संदर्भातलं अतिशय महत्त्वाचं अपडेट, जे आपल्यापर्यंत पोहोचणं आम्हाला आवश्यक वाटलं. तूर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.